अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे लॉकडाऊनच्या निर्णयावरून. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीतली अंतर्गत धुसफूस आणि नाराजी नाट्य आता पुन्हा एकदा समोर आलंय. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे याविषयी बोललेला नाहीये, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतात अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याकडे केली असल्याचं सुद्धा कळत आहे. तर आणखी एक महत्वाची राजकीय बातमी म्हणजे भाजपमध्ये लवकरच आता मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. संघटनात्मक बदलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संकेत दिलेले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची सुद्धा शक्यता आहे. आणि यामध्ये भाजपातील नाराज नेत्यांना खुश करण्यावर सुद्धा भर दिला जातो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांची स्वतंत्र नवीन कार्यकारिणी निवडली जात असते आणि त्यानुसारच नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईल अशी माहिती सध्या मिळतीय. याच संदर्भात चंद्रकांत पाटलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांनी. भाजपाची उद्या राज्य कार्यकारिणीची जाहीर होत आहे. आपल्या सुदोलण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. दादा काय सांगाल, उद्या कार्यकारिणी जाहीर होत आहे. ही कार्यकारिणी सगळ्यांना सामावून घेणारी असेल. याचं कारण प्रदेशाची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी, विधानसभेची कार्यकारिणी ही त्या विधानसभा जिल्हा प्रांतामध्ये काम वाढवण्यासाठी असते आणि त्यामुळे कोण नाराज आहेत त्यांना सामावून घेण्याच्यापेक्षा ज्यांचा उपयोग आहे अशा सगळ्यांना वेगवेगळ्या स्तराच्या कार्यकारिणीत सामावून घेतलं जातं. या कार्यकारिणीमध्ये पंकजा मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, बावनकुळे असतील, यांचा समावेश होणार आहे का? सगळेजण ह्या कार्यकारिणीमध्ये असतील आणि काही बीजेपीमध्ये भांडणं नाही, तंटे नाहीत. शेवटी माणूस म्हणून नॉर्मल एखादी वस्तू घरामध्ये मिळाली नाही तरीसुद्धा नाराजी असते, पण ती काही नाराजी आयुष्यभर परत नाही. हां, लोकांच्या कल्याणासाठी लोकशाहीमध्ये सरकार असायला पाहिजे आणि ते असायला पाहिजे म्हणजे त्यामुळेच निवडणुका लढवायच्या, जिंकायच्या, सरकार आणायचं. त्यामुळे ह्यांच्यात नाराजी आहे, कुरबुरी आहे, पण हे सरकार कुरबुरी एका स्टेजला गेल्यानंतर पुन्हा एकदा सावरतं. याचं कारण सत्ता एक फार न तुटणारा फेविकॉल असतो आणि त्यामुळे ते चालू आहे त्यांचं. मित्रपक्षांनी तुमच्याकडून काही सल्ला मागितला की नाही? मित्रपक्ष कोण? शिवसेना. नाही नाही, आता ते विरोधक आहेत. आता आम्ही एकटेच आहोत आणि समर्थ आहोत. आणि जसं खेळामध्ये असतं ना की एखादी मॅच हरल्याने काही गडबड होत नाही ना, नंतर उलट सरावाला वेळ मिळतो, काय काळजी करू. आता सरावाला भाजपाला वेळ मिळालेला आहे, मात्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं असतं तर दोन्ही पक्षामध्ये कुरबुर सुरू आहे. मात्र या कुरबुर जी सुरू असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनवरती त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे आणि यामुळे जनता त्रस्त असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामटेविषयी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन नितीन बोदारेसह मी तुषार रुपनवर, सामटेव्ही न्यूज, मुंबई.